सो हॅलो इवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, काल तुमच्या सगळ्यांची कॅपरॉन 2 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झाली होती. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची अलॉटमेंट ही चेक केली असेल. जर अजून कोणी अलॉटमेंट ही चेक केली नसेल तर तुमच्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची अलॉटमेंट ही चेक करू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुम्हाला पुढे काय काय प्रोसेस करायचे. प्रत्येक मुलासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे, कारण की बघा, ह्या स्टेपला प्रत्येक मुलाची कंडिशन ही वेगवेगळी आहे. म्हणजे बघा, काही मुलांना कॅपरॉन 2 मध्ये बेटरमेंट मिळालं आहे, एक बेटर कॉलेज अलॉट झालं आहे, तर त्या मुलांना काय प्रोसेस करावी लागणार आहे. आणि काही मुलांना नो बेटरमेंट असं आलं आहे, म्हणजे परत कॅपरॉन 1चंच कॉलेज हे अलॉट झालं आहे, तर त्या मुलांना नक्की काय प्रोसेस करावी लागणार आहे. तर हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यासोबत जर तुम्हाला कॅपरॉन 1 मध्ये आणि कॅपरॉन 2 मध्ये दोन्ही कॅपरॉनमध्ये जर कॉलेजेस अलॉट झाले नसेल तर तुमच्यासाठी पण काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, कोण कॅपरॉन 3 साठी एलिजिबल असणार आहेत, एकदम स्टेप बाय स्टेप ब्लॉक डायग्राम सकट पूर्ण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे, अजिबात तुम्हाला स्किप करायचं नाही आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट की तुमच्यासाठी, म्हणजे फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी एक वेबिनार अरेंज करण्यात आलेला आहे इंटेलिपॅटकडनं. या वेबिनारमध्ये पूर्ण तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला फर्स्ट इयरपासून काय काय तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, ज्याच्याने तुम्ही 4th इयरला जाईपर्यंत तुम्ही एक हाय पेईंग जॉब हे ग्रॅप करू शकाल. तर हे खूप इन्फॉर्मेटिव्ह वेबिनार असणार आहे. हे वेबिनार अटेंड करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्टर करावं लागेल. तर मी तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे जेव्हा पण हे वेबिनार असेल तर त्यावेळी तुम्हाला ईमेलवर किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर त्या वेबिनारची लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते वेबिनार जॉईन करू शकता. सो नक्की हे वेबिनार तुम्ही अटेंड करा. या वेबिनारच्या रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिले तुमचा जो मेन डाऊट आहे, हा मी तुमचा डाऊट क्लिअर करून घेतो. काल मला बऱ्याच मुलांनी यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये, इंस्टाग्रामच्या DMsमध्ये आणि व्हॉट्सअपवर हे भरपूर मुलांनी मला डाऊट्स विचारले होते की दादा, हे सीट अलॉटेड टाईप नक्की काय आहे. कारण की काही काही मुलांना कॅपरॉन 1 मध्ये कॅटेगरीची सीट अलॉट झाली होती आणि कॅपरॉन 2 मध्ये त्यांना ओपन कॅटेगरीची सीट अलॉट झाली. तर ती मुलं टेन्शनमध्ये आहेत की दादा, मी OBC कॅटेगरीमधनं आहे की SC ST कॅटेगरीमधनं आहे, बट मला ओपनची सीट अलॉट झाली आहे, तर मला तर ओपनची फी भरावी लागेल का, मला कॅटेगरीचे बेनिफिट्स नाही काय मिळणार, हे भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत. तर एक तुम्ही लक्षात घ्या की हे तुमचे सीट अलॉटेड टाईप हे तुम्ही समजून घ्या. सीट अलॉटेड टाईप म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल आणि जर एखाद्या कॉलेजमध्ये ओपनची सीट व्हॅकंट आहे आणि ती सीट तुम्हाला मिळते, तर त्या सीटमध्ये तुमचं अलॉटमेंट हे केलं जातं. म्हणजे जरी तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तरी पण तुम्हाला ती ओपनची सीट अलॉट केली जाते. तर त्यामुळे त्या तिकडे तुम्हाला लिहून आलं आहे की सीट अलॉटेड टाईप ओपन म्हणून, म्हणजे तुम्हाला ओपनची सीट ही अलॉट झाली आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला ओपनची फी भरावी लागेल. जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंगच तुम्हाला फी वगैरे भरावी लागेल. तुमच्या कॅटेगरीचे सगळे तुम्हाला बेनिफिट्स मिळतील, तुम्हाला फी कन्सेशन वगैरे तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग मिळेल. फक्त जी तुम्हाला सीट अलॉट झाली आहे ती ओपन कॅटेगरीची अलॉट झाली आहे. असे मला बऱ्याच मुलांचे डाऊट्स आले होते. परत काही मुलांचे मला हे पण डाऊट्स आले होते की दादा, मी ओपनमध्ये बिलॉंग करतो, म्हणजे मी ओपन कॅटेगरीचा आहे, बट मला ऑर्फनची सीट अलॉट झाली आहे, तर माझ्या ॲडमिशनमध्ये काही मिस्टेक वगैरे झाली आहे का? तर मिस्टेक वगैरे असं काही नाही झालं आहे. त्या कॉलेजमध्ये ऑर्फन कॅन्डिडेटची सीट ही वॅकंट होती आणि ती सीट तुम्हाला मिळू शकत होती, तर त्यामुळे ती सीट तुम्हाला अलॉट केली गेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला तिकडे लिहून आलं आहे की सीट अलॉटेड टाईप ऑर्फन, कारण की ती सीट वॅकंट असल्यामुळे ती सीट तुम्हाला अलॉट केली आहे. सिम्पली त्यामुळे तिकडे तुमचं असं लिहून आलं आहे. बाकी तुम्ही ह्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. जी पण तुमची कॅटेगरी असेल, जर तुम्ही OBC कॅटेगरीमधनं असाल किंवा SC ST कॅटेगरीमधनं असाल, आणि जर तुमचं सीट अलॉटेड टाईप असं ओपन आलं असेल, तर तुम्ही घाबरून जाऊ नका की आपल्याला ओपनची फीस भरावी लागेल. जी पण तुमची कॅटेगरी आहे, तुमच्या कॅटेगरीचीच फी तुम्हाला पे करावी लागेल. फक्त त्याकडे सीट अलॉटेड टाईप असं ओपन असं दिलं आहे, तर ह्याच्या इकडे एवढं लक्ष देऊ नका, ठीक आहे? तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. तर आता आपण आपल्या कंडिशन्सवर जाऊया. पुढे तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे? आता ह्या इकडे मी 4 कंडिशन्स घेतलेले आहेत. कंडिशन नंबर 1 आहे की जर कोणाला पहिल्यांदाच अलॉटमेंट मिळाली असेल, म्हणजे काही मुलं अशी असतील ज्यांना कॅपरॉन 1 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं आणि कॅपरॉन 2 मध्ये त्यांना पहिल्यांदा कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर त्यांना पुढे काय प्रोसेस करायची आहे, तर त्यांची मी सगळी तुम्हाला प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर कंडिशन नंबर 2 आहे की ज्या पण मुलांना बेटरमेंट मिळालं आहे. बेटरमेंट मिळालं म्हणजे काय? की कॅपरॉन 1 मध्ये एखादं तुम्हाला कॉलेज अलॉट झालं होतं आणि तुम्ही कॅपरॉन 2 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपरॉन 2 मध्ये तुम्हाला अजून बेटर कॉलेज अलॉट झालं आहे, म्हणजे त्याच्या वरचं कॉलेज अलॉट झालं आहे, तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला सेम कॉलेज अलॉट झालं असेल कॅपरॉन 1चं, तर तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे तिकडे जर तुम्हाला नो बेटरमेंट असं लिहून आलं असेल, म्हणजे जर तुम्हाला कॅपरॉन 1चंच कॉलेज परत तुम्हाला कॅपरॉन 2 मध्ये अलॉट झालं असेल, तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे. आणि कंडिशन नंबर 4 आहे
की जर तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये आणि कॅप्रॉन 2 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालं नसेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे, तुम्ही कॅप्रॉन 3 साठी एलिजिबल आहात का, तर हे आता आपण ह्या इकडे बघणार आहोत. आपण सगळ्यात पहिले पहिली कंडिशन बघूया. पहिली कंडिशन आहे की जर तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायचे. पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं असेल म्हणजे काय, की तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, बट आता कॅप्रॉन 2 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं आहे, तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या कंडिशनमध्ये ती पण मुलं येतात की ज्या मुलांना कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज तर अलॉट झालं होतं, बट त्या मुलांनी सेल्फ फ्रीज पण नाही केलं, नॉट फ्रीज पण नाही केलं, आणि त्यांनी त्याचे सीट ऍक्सेप्टन्स फी पण पे नव्हती केली, म्हणजे ते 1000 रुपये पण त्यांनी पे नव्हते केले. तर ती पण मुले ह्या कंडिशनमध्ये येत आहेत की ज्या पण मुलांना पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झाले तर त्या मुलांना काय काय प्रोसेस करायचे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 2 ऑप्शन्स दिले जातील की जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे, म्हणजे कॅप्रॉन 2 मध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज मिळालं आहे तेच जर तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करावी लागेल. सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस का करावी लागेल, कारण की बघा, एकदा तर तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेजेस अलॉट झालं नव्हतं, तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं आहे, तर त्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन वगैरे ही सगळी प्रोसेस करावी लागेल, कारण की आधी तुम्ही ही प्रोसेस केली नव्हती, तर त्यामुळे आता तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. सीट ऍक्सेप्टन्स फी 1000 रुपीज आहे. ही फी पे केल्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल. आता सीट ऍक्सेप्टन्स फी कशी पे करतात, सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं असतं, तर ह्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये पूर्ण मी तुम्हाला ट्युटोरियल सगळं दाखवलेलं आहे की नक्की तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी कशी पे करायची आहे. त्यासोबत जर तुम्ही कॉलेजमध्ये रिपोर्ट करायला जात असाल तर त्यावेळी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे, तर त्याच्यावर पण मी ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर त्या पण व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती पण जाऊन तुम्ही व्हिडिओ चेकआउट करून घ्या. तर हे त्या मुलांसाठी झालं की ज्या पण मुलांना कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज अलॉट झालं आहे आणि त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं असेल. आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅप्रॉन 2 मध्ये मिळालं आहे ते जर तुम्हाला कॉलेज नसेल घ्यायचं, जर तुम्हाला कॅप्रॉन 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही कॅप्रॉन 3 साठी पण एलिजिबल आहात. आता कॅप्रॉन 3 मध्ये जाण्यासाठी तुम्हाला नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागेल. आता सीट रिझर्वेशन फी तुम्हाला का पे करावी लागेल, कारण की आधीच्या कॅप्रॉनमध्ये म्हणजे कॅप्रॉन 1 मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं, त्यावेळी तुम्ही 1000 रुपये वगैरे पे केले नव्हते, तर त्यामुळे आत्ताही तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे आणि तुम्ही नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करताय, तर त्यामुळे तुम्हाला हे सीट रिझर्वेशन फी म्हणजे 1000 रुपये हे तुम्हाला पे करावी लागतात. तर हे तुम्हाला पे करावी लागतील ही तुमची कॅप्रॉन 2ची सीट रिझर्व करण्यासाठी. हे तुम्ही कॅप्रॉन 2ची सीट रिझर्व केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप्रॉन 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट वगैरे करावं लागणार नाही जर तुम्ही नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर. तर आय होप ही तुम्हाला कंडिशन नंबर 1 साठी स्टेप्स कळलेल्या असतील. जर हे तुम्हाला कळलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण बघूया कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 आहे बेटरमेंट, म्हणजे ज्या पण मुलांना कॅप्रॉन 1 मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं होतं त्या कॉलेजमध्ये त्यांनी नॉट फ्री सिलेक्ट केलं आणि त्यांनी त्याची सीट रिझर्वेशन फी त्यांनी पे केली होती, म्हणजे कॅप्रॉन 1च्या वेळेस त्यांनी 1000 रुपये पे केले होते आणि नॉट फ्री सिलेक्ट करून ते कॅप्रॉन 2 मध्ये आले आणि कॅप्रॉन 2 मध्ये त्यांना दुसरं कॉलेज अलॉट झालं, तर आता त्यांना काय प्रोसेस करायची आहे. तर एक तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत की जे पण तुम्हाला कॉलेज कॅप्रॉन 2 मध्ये मिळाले तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला कॅप्रॉन 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. येस, तुम्ही कॅप्रॉन 3 साठी पण एलिजिबल आहात. जर तुम्हाला कॅप्रॉन 2चं कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. जर तुम्हाला कॅप्रॉन 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता जर तुम्ही सेल्फ फ्रीज सिलेक्ट केलं तर डायरेक्टली तुम्हाला जे पण कॉलेज अलॉट झालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. इकडे तुम्हाला परत 1000 रुपये पे नाही करावे लागणार. इकडे तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी ही पे नाही करावी लागणार, कारण की ही सगळी प्रोसेस तुम्ही ऑलरेडी कॅप्रॉन 1च्या वेळेस केली होती. कॅप्रॉन 1च्या वेळेस तुम्ही ऑलरेडी 1000 रुपये पे केले होते, तर त्यामुळे परत आता तुम्हाला 1000 रुपये पे नाही करावी लागणार. तेच 1000 रुपये इकडे तुमचे कॅरी ऑन होणार आहेत. सो ह्यावेळी तुम्हाला 1000 रुपये पे नाही करावे लागणार. जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं आणि जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे तिकडे जाऊन तुमची अलॉटमेंट ही तुम्हाला कन्फर्म करून घ्यायची, म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करून तुमचं ॲडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर एवढीच तुम्हाला प्रोसेस करायची आहे. आता जर तुम्हाला कॅप्रॉन 3 साठी पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप्रोन 3 साठी पार्टिसिपेट करू शकता. इथे पण परत तुम्हाला 1000 रुपये पे नाही करावे लागणार सीट रिझर्व करण्यासाठी, कारण की जे तुम्ही आधी 1000 रुपये पे केले होते तेच तुमचे 1000 रुपये परत इथे कॅरी ऑन होणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही कॅप्रोन 3 साठी पार्टिसिपेट करू शकता. आता बऱ्याच मुलांचे ह्याकडे प्रश्न असतो की दादा मला कॅप्रोन 2 मध्ये एखादं कॉलेज अलॉट झाले, मला कॅप्रोन 1 मध्ये पण कॉलेज अलॉट झालं होतं आणि कॅप्रोन 2 मध्ये मला दुसरं कॉलेज अलॉट झालं आहे, बट मला परत कॅप्रोन 1चा कॉलेज घ्यायचा आहे, तर ते मी कॉलेज घेऊ शकतो का? तर नाही, ते कॉलेज तुम्ही परत नाही घेऊ शकत. कारण की बघा, तुम्हाला कॅप्रोन 1 मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं, ती सीट तुम्ही रिझर्व करून ठेवली होती, बट तुम्हाला कॅप्रोन 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालं आहे, तर त्यामुळे तुमचं कॅप्रोन 1चं कॉलेज हे कॅन्सल झालं. जर तुम्हाला कॅप्रोन 2 मध्ये कॉलेज मिळालं नसतं तर तुम्ही परत कॅप्रोन 1चं कॉलेज हे घेऊ शकलं असतात, बट आता तुम्हाला कॅप्रोन 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर त्यामुळे कॅप्रोन 1चं कॉलेज हे तुमचं कॅन्सल झालं आहे. तर आता तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत, की जे तुम्हाला कॉलेज कॅप्रोन 2 मध्ये मिळालं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, की तुम्हाला कॅप्रोन 3 साठी पार्टिसिपेट करायचं आहे. तर हे तुम्हाला दोनच ऑप्शन हे इकडे तुम्हाला मिळणार आहे. आता बऱ्याच मुलांचा हा पण प्रश्न असतो की दादा जर मला कॅप्रोन 3 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तर मी परत कॅप्रोन 2चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही कॅप्रोन 2चं कॉलेज घेऊ शकता जर तुम्हाला कॅप्रोन 3 मध्ये कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर. बट एक तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही परत कॅप्रोन 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत, कारण की ते कॉलेज तुमचं कॅन्सल झालेलं आहे, कारण तुम्हाला कॅप्रोन 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झाल्यामुळे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता बघूया आपण तिसरी कंडिशन. तिसरी कंडिशन आहे नो बेटरमेंट इन कॅप्रोन 2, म्हणजे जर तुम्हाला कॅप्रोन 2 मध्ये दुसरं कुठलंही कॉलेज अलॉट झालं नसेल, परत तुम्हाला कॅप्रोन 1चंच कॉलेज अलॉट झालं असेल, तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची? सो बघा, तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन की ते जर तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, नाहीतर तुम्ही कॅप्रोन 3 साठी पण एलिजिबल आहात, तुम्ही नॉट फ्रीज करून कॅप्रोन 3 मध्ये पण पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला परत कॅप्रोन 1चं जे आपल्याला कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायला हवं, तर तुम्ही सेल्फ फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. इथे पण तुम्हाला तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी ही तुम्हाला पे नाही करावी लागणार, कारण की ऑलरेडी तुम्ही कॅप्रोन 1च्या वेळेस ही तुम्ही प्रोसेस केली होती. तुम्ही कॅप्रोन 1च्या वेळेस 1000 रुपये पे केले होते, तर त्यामुळे आता परत तुम्हाला 1000 रुपये पे नाही करावे लागणार, जस्ट तुम्हाला सेल्फ रिस्क करायचं आहे आणि जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला कॅप्रोन 3 साठी पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. नॉट फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप्रोन 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. इथे पण तुम्हाला कुठलीही सीट रिझर्वेशन फी नाही पे करायची आहे, कारण की तुम्ही ऑलरेडी कॅप्रोन 1च्या वेळेस 1000 रुपये पे केले होते. सो तुम्हाला परत हे 1000 रुपये पे नाही करायचे आहेत. एकदा तुम्ही नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट केलं त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप्रोन 3 साठी एलिजिबल असणार आहात. तर आय होप हा पण तुम्हाला ऑप्शन समजलेलं असेल. या पण कंडिशनमध्ये तुम्हाला काय प्रोसेस फॉलो करायची असते तर हे पण तुम्हाला समजलेलं असेल. आता बऱ्याच मुलांचा ह्याकडे प्रश्न असतो की दादा जर मी नॉट फ्रीज करून कॅप्रोन 3 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि जर मला कॅप्रोन 3 मध्ये पण कोणतंही कॉलेज नाही अलॉट झालं, मला कॅप्रोन 3 मध्ये पण नो बेटरमेंट असं आलं, तर मी परत कॅप्रोन 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही कॅप्रोन 1चं कॉलेज घेऊ शकता. ही कुठली केस आहे, कोण कॅप्रोन 1चं कॉलेज परत घेऊ शकतात? की ज्या पण मुलांना कॅप्रोन 2 मध्ये नो बेटरमेंट असं आलेलं आहे, म्हणजे त्या मुलांना कॅप्रोन 1चंच कॉलेज परत अलॉट झालं आहे, ती मुलं जर नॉट फ्रीज सिलेक्ट करून कॅप्रोन 3 मध्ये गेलेत आणि कॅप्रोन 3 मध्ये पण तुम्हाला दुसरं कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं, तर तुम्ही परत कॅप्रोन 1चं कॉलेज हे घेऊ शकता. बट जर तुम्हाला कॅप्रोन 3 मध्ये दुसरं कुठलं कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही परत कॅप्रोन 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत. हा कॅप्रोनचा रूल आहे की जर तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅप्रोनमध्ये दुसरं कुठलंही कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही परत कॅप्रोन 1चं कॉलेज, म्हणजे त्याच्या 5च्या कॅप्रोनचं कॉलेज हे तुम्ही नाही घेऊ शकत. तर हे तुम्हाला रूल समजलेलं असेल. जर तुम्हाला कॅप्रोन 2 मध्ये आणि कॅप्रोन 3 मध्ये कॉलेज नाही मिळालं तरच तुम्ही परत कॅप्रोन 1चं कॉलेज हे घेऊ शकता. हे मी सारखं रिपीट करून का सांगतोय, कारण की भरपूर मुलांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, तर त्यामुळे हे मी सारखं रिपीट करून सांगतोय. तर हे तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. आता मग बघूया चौथी कंडिशन, की ज्या पण मुलांना कॅप्रोन 1 मध्ये आणि कॅप्रोन 2 मध्ये दोन्ही कॅप्रोनमध्ये कॉलेजेस मिळालं नाही तर त्या मुलांना नक्की पुढे काय करायचं आहे? ती मुलं कॅप्रोन 3 साठी एलिजिबल आहेत का? तर बघा, तुम्ही सुद्धा कॅप्रोन 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. जरी तुम्हाला कॅप्रोन 1 मध्ये आणि कॅप्रोन 2 मध्ये कॉलेज नसेल मिळालं तरी पण आता तुम्ही कॅप्रोन 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही कॅप्रोन 3 साठी एलिजिबल आहात. फक्त एक तुम्ही लक्षात घ्या की आता कॅप्रोन 3 साठी तुम्हाला एकदम चांगली कॉलेजची लिस्ट बनवायची,
मग दादा आता मला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स फी ह्या मला पे नाही का करायची? नाही, तुम्हाला अजिबात नाही पे करायची. कारण की बघा, तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही अलॉट झालं. जर तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं असतं तर तुम्हाला ही पे करावी लागली असती. बट तुम्हाला कॅपरॉन 1 मध्ये पण कॉलेज नाही अलॉट झालं, कॅपरॉन 2 मध्ये पण तुम्हाला कॉलेज नाही अलॉट झालं. मग तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी कोणाची पे कराल? कुठल्या कॉलेजची तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे कराल? तर त्यामुळे आता तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी नाही पे करायची आहे. जर तुम्हाला कॅपरॉन 3 मध्ये कॉलेज अलॉट झालं तर त्यावेळी तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी ही तुम्हाला पे करावी लागेल. तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता कॅपरॉन 3 साठी तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ घेऊन येईन. तर त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि जी पण मुलं आता सेल्फ रिस्क करणार आहेत, जे पण तुम्हाला कॅपरॉन 2 मध्ये कॉलेज मिळालं आहे, त्याच कॉलेजमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेणार असाल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. आता रिपोर्ट करताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, नक्की काय काय डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत, तर हे सगळ्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल एकदम मी सगळे एक्झाम्पल सकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय तुम्हाला कॅरी करायचं आहे, कॉलेज गेममध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, एकदम डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की जे मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलं आहे की नाही. म्हणजे मलाही समजेल की जे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय हे सगळं तुम्हाला नीट समजतंय. बाकी जर तुमचे काही इतर डाऊट्स असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि फर्स्ट इयरच्या मुलांसाठी, म्हणजे जी पण आता मुलं फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जाणार आहेत, तर त्या मुलांसाठी भरपूर काही कंटेंट आता माझ्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. सो त्यासाठी तुम्ही वेट करा, चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आणि जर तुम्हाला इंटेलिपेटचं वेबिनार अटेंड करत असेल तर त्याची पण मी तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ह्या वेबिनारसाठी पण तुम्ही नक्की रजिस्टर करा, खूप इन्फॉर्मेटिव्ह हे वेबिनार असणार आहे. सो नक्की तुम्ही ह्या वेबिनारला रजिस्टर करा. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या, एंड गो गुड.